हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू सोल कडी. मी लीना आणि आज आपण करणार आहोत मालवणी चिकन. हे चिकन बनवण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागेल, पण हे खूपच टेस्टी डिलिशियस आहे. तुम्ही ट्राय करून बघा या माझ्या किचनमध्ये. हे चिकन बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार ते आधी आपण पाहूया. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. त्याला आधी आपण थोडीशी हळद, मीठ आणि लिंबाच्या रसाने मॅरिनेट करून 10-15 मिनिटांसाठी ठेवून देऊया. ह्याला दोन प्रकारचे वाटण लागतात. आधी आपण वाटण नंबर 1 पाहूया. ह्याला अर्धा नारळ घेतला आहे मी किसून, 2 कांदे उभे चिरून घेतले आहेत, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंगा आणि थोडीशी दालचिनी. आणि 1 लहान कांदा मी उभा चिरून ठेवला आहे. हे वाटण दुसरं, ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर, 2 टमॅटोज आपल्याला कापून ठेवायचे आहेत, थोडं आलं, लसूण आणि 1 हिरवी मिरची. हा आहे मालवणी मसाला. हा आपल्याला 1.5 मोठा चमचा घ्यायचा आहे. आणि हा आहे गरम मसाला. हा आपल्याला 1 चमचाभर लागेल. सर्वप्रथम आपण तव्यावर थोडंसं तेल घालून कांदे, खोबरं, दालचिनी, लवंग आणि लसूण, खरपूस भाजून घेऊया. हे आता खूप छान भाजलं आहे. ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्ण थंड होईपर्यंत बाजूला ठेवूया. कांद्या खोबऱ्याचं वाटण थंड होत आहे, तोपर्यंत आपण टोमॅटो, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची छान वाटून घेऊया. आता हे वाटण पण तयार आहे. आपण एक मोठी कढाई गॅसवर ठेवूया. त्याच्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घालूया आणि उभा चिरून ठेवलेला जो एक कांदा होता तो याच्यात घालूया आणि त्याला ब्राऊन होईपर्यंत परतूया. कांदा छान ब्राऊन झाला आहे. आता याच्यामध्ये मसाले घालूया. मालवणी मसाला, गरम मसाला आणि हळद. ह्याला एक मिक्स द्या. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर, टोमॅटोचं जे वाटण काढलं होतं ते घालूया आणि मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये जे आपण चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालूया.
आणि त्याला मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झालं आहे, याच्यावर एक खोलगट प्लेट ठेवूया आणि त्याच्यावर पाणी ठेवूया. म्हणजे हे चिकन स्टीममध्ये 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवर शिजलं पाहिजे. तोपर्यंत आपण कोथिंबीर व टमॅटो वाटली होती त्याच भांड्यामध्ये कांद्या खोबऱ्याचं वाटण बारीक वाटून घेऊया. चिकन छान शिजलेलं दिसतंय, चेक करूया. चिकनच्या लेग पीसवरचा असं फ्लेश वर सुटला म्हणजे चिकन छान शिजलंय. आता आपण याच्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण लावूया, मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यावर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया. पुन्हा एकदा मिक्स करून घ्या आणि त्याच्यावर झाकण ठेवून हे चिकन 10 ते 15 मिनिटं शिजू द्या. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवा. आता हे मालवणी चिकन रेडी झालंय, ह्याला छान तर्री सुटते. मालवणी चिकन आंबोळीबरोबर किंवा वड्यांबरोबर खूप अप्रतिम लागतं. आंबोळीची रेसिपी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, प्लीज चेक करा. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. पण त्याआधी सोलकडीला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.